आज आपण परफेक्ट साबुदाना खिचडी बनवणार आहोत. इथे मी खिचडी अचूक प्रमाणासहित बनवून दाखवली आहे, त्यामुळे खिचडी कुणालाही सहज बनवता येईल. इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप टिप्सही सांगितले आहे. चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात. प्रथम आपण साबुदाना कसा भिजवायचा ते पाहूयात. बरेच जणांची खिचडी मोकळी सुटसुटीत बनत नाही, खिचडीचा गिचका बनतो, तर त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप साबुदाना घेऊयात. वजनी प्रमाणात 1/2 किलो साबुदाना आहे. साबूमध्ये पाणी ओतून स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे साबुदाण्याला असलेले स्टार्च पाण्यावाटे निघून जाते आणि साबुदाण्याला स्टार्च न राहिल्यामुळे खिचडी मोकळी सुटसुटीत बनली जाते. आता जितका साबुदाना घेतला आहे त्याच प्रमाणात पाणी ओतूयात. 1 कप साबुदाण्याला 1 कपच पाणी ओतूयात आणि 5 ते 6 तास भिजण्यास ठेवून देऊयात. हे पहा, 5 तासानंतर छान असा साबुदाना मोकळा सुटसुटीत भिजला आहे. कढई गरम झाल्यावर याच्यात 1.5 चमचे तेल घालूयात. तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे, 6 हिरव्या तिखट मिरच्यांचे काप, 3 बटाट्यांचे बारीक पातळ काप करून घालूयात आणि बटाट्याचे काप भाजून घेऊयात. बटाट्याचे काप सोनेरी झाले आहेत. आता याच्यात 1 वाटी दाण्याचे कूट घालूयात. 2 चमचे लाल तिखट घालून थोडेसे परतून भिजवलेला साबुदाना घालूयात. 1 चमचा बारीक मीठ घालूयात. साबुदाना चांगला परतून 1 चमचा गुळ पावडर घालूयात. गुळ पावडर ऐवजी साखर घातली तरी चालेल. खिचडी परतून वरती झाकण लावून 2 मिनिटे वापलवून घेऊयात. छान अशी खिचडी वापलवून फुलली आहे आणि मोकळी सुटसुटीत बनली आहे. आता एका प्लेट मध्ये खिचडी काढूयात. खिचडी एखाद्या कार्यक्रम मध्ये बनवायची असेल, तसेच आठवड्याच्या उपवासाला घरीच बनवायची असेल, तर या प्रकारे खिचडी बनवून पहा, नक्की सर्वांना आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर बाजूची घंटा प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.